वायु आपल्या शरीरात कुठे आहे? पाच वायु आपला या ओटीपोटाचा जो खालचा पोर्शन आहे इकडनं, इथं आहे आपला अपान वायु. त्याच्यानंतर पोटामध्ये आहे समान वायु. समान वायु म्हणून आपण इथं सामान भरतो, जेवण वगैरे करतो, तिथं आहे सामान जाते ना आपलं, तर इथं आहे समान वायु. त्याच्यानंतर इथं आहे प्राणवायु. इथं आपलं काय प्राण आहे, हा आहे प्राणवायु. त्याच्यानंतर इथून हा वर उदान गेला वरतो, इथून आहे आपला उदान वायु. आणि संपूर्ण शरीरात जो व्याप्त आहे तो आहे व्यान वायु. जिथं जिथं अतिरिक्त जागा आपल्या शरीरात आहे तिथं व्यान वायु हा स्थायिक राहते आपल्या शरीरात. तर हे पाच वायु आपल्या शरीरात काम करते, आणि याच्यापैकी एखादी जरी इनबॅलेन्सिंग झाला तर तुमच्या शरीरात रोग तयार होते. असं समजायचं की जेव्हा आपल्या शरीरात कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम येत आहे, तर समजायचं की आपल्या ह्या पाच वायूपैकी एखादी वायू हा इनबॅलेन्सिंग होत आहे, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम हा येऊन राहिला. तर योग काय करते, ह्या पूर्ण आपल्या पंचतत्वावर आणि पाच वायूवर पूर्णपणे नियंत्रण आणते, त्याला इनबॅलन्स होऊ देत नाही, त्याच्यामध्ये एक बॅलन्सिंग तयार करते. मन शांत स्थिर होते. तुम्ही कितीही कोणतेही जर तुमचा प्रॉब्लेम असणार तर त्याच्यावर तुम्ही ठामपणे मात करू शकता, ही शक्ती तुम्हाला योग देते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा भित्रेपण आहे निघून जाते, तुमच्यात एक आंतरिक एकदम बळ येते की तुम्ही कोणतीही परिस्थिती असाल तर नाही मी याच्यातून निघून जाईन. हे आपोआप इच्छाशक्ती आपल्यात तयार होते. नवीन नवीन वस्तू करण्यामध्ये इंटरेस्ट, ह्या सगळ्या निस्तेज, जसं निस्तेज जीवन आहे, हे निस्तेज जीवन राहत नाही. एक आनंदी जीवन आपण योगाद्वारे आपण मिळवू शकतो, एवढा योगाची किमया ही खूप आहे. आता आपल्या शरीरात जे आहे ह्या योगाचे अष्टांग जशी योग आहे तसे आपल्या शरीरात कलरसुद्धा आहे. पूर्ण शरीराचे कलर आपल्या शरीरात येते. तर सगळ्यात खाली आपलं मूलाधार चक्र, आता चक्र आठ चक्र, आठ चक्र सांगेल आणि आठ चक्राचे कलरसुद्धा सांगते. आठ चक्र आपल्या शरीरात कुठं आहे तर आपल्या जो युरिनचा भाग आहे खाली सगळ्यात, तिथं आहे आपलं मूलाधार चक्र. मूलाधार चक्र सगळ्यात खाली लघवीचा भाग. आता हे सरळ सोपे भाषेत म्हणजे लोकांना जर सांगितलं तर त्यांना वाटतं क्रिटिकल हा कोणता भाग आहे, तर सरळ सोप्या भाषेत आपल्याला सगळ्यांना समजेल अशा भागेत जो आपला युरिनचा जो भाग आहे सगळ्यात खाली, इथं आहे आपलं मूलाधार चक्र. त्याच्यानंतर थोड्या वर येते आपलं स्वादिष्टान चक्र, दोन बोट, आता योगाच्या भाषेत म्हणते की दोन उंगली उपर, म्हणजे दोन उंगलीच्या वर आपलं इथं आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रातून आपला सेंटर जो येते हा नाभी चक्र, किंवा याला म्हणते मणिपूर चक्र. त्याच्यानंतर हा येते आपला हृदय चक्र, याला दोन नाव आहे परत, हृदय चक्र किंवा अनाहत चक्र. त्याच्यानंतर आपण गळ्याकडे वळू, इथं येते आपलं विशुद्धी चक्र, गळ्यामध्ये आहे इथं विशुद्धी चक्र. आणि त्याच्यानंतर येते हे आपलं आज्ञाचक्र, दोन भुवळ्याचा मध्यबिंदू आज्ञाचक्र. त्याच्यानंतर हा आहे आपला मनस्क चक्र किंवा ललना चक्र, याला सुद्धा दोन नाव आहे, मनस्क चक्र ललना चक्र. हा मनस्क चक्र ललना चक्र तसे सात चक्र आहे, आठवा चक्र हा मागून उत्पन्न झालेला आहे आणि हा हायपोथेलिझम मध्ये स्थित आहे, हा आठवा चक्र. त्याच्यानंतर सगळ्यात वर येते हा टाळूवर सहस्त्रार चक्र. हा तर हा सहस्त्रार चक्र, आता हे आठही चक्र आपले इनबॅलेन्सिंग झाले तर कोणते रोग तयार होते बघा. मूलाधार चक्र समजा आपलं इनबॅलेन्सिंग झालं तर आपल्या लघवीविषयीचे प्रॉब्लेम जे काही आहे ते खालचे, लेडीज असो की जेंट्स असो त्यांना जे सेक्स विषयीचे प्रॉब्लेम आहे ते, आणि परत लेडीज असेल की व्हाईट डिस्चार्ज आणि जेंट्स असलं की शीघ्रपतन, हे जे सगळ्यांचे जे नॉर्मली जनरली हे प्रॉब्लेम आहे सगळ्यांना राहते. तर हे जे प्रॉब्लेम आहे आपलं मूलाधार चक्र इनबॅलेन्सिंग झालं की हे प्रॉब्लेम तयार होते खालचे सगळ्यात. आणि त्याच्यानंतर येते स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रामध्ये येते किडनीचा भाग, म्हणजे आपल्या किडनी संबंधीचे जे कोणतेही प्रॉब्लेम जे तयार होते, जलतत्वासंबंधीचे प्रॉब्लेम, हे आपल्या स्वादिष्टान चक्र जर इनबॅलेन्सिंग झालं तर येते. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र, हे जर इनबॅलेन्सिंग झालं तर ॲसिडिटीसारखे रोग, पित्त, हे सगळे जे रोग आहे हे आपलं मणिपूर चक्र इनबॅलेन्सिंग झालं तर तयार होते, म्हणजे खूप जास्त उष्णता तयार होते शरीरामध्ये आणि त्यानेच ॲसिडिटी तयार होते. आणि ज्यांना उष्णता येते त्यांना स्किन प्रॉब्लेम तयार होते, एकमेकाशी हे सगळं निगडीत राहते. ज्यांना उष्णता भरपूर आहे त्यांना स्किन प्रॉब्लेम,
होने 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 आहे 100%। कोणी सांगितलं तरी ठीक नाही, कोणी जर मला म्हणाल की मला ऍसिडिटी आहे, मी त्यांना 100% सांगतो काही कालांतरानंतर त्यांना स्किन प्रॉब्लेम हे होणे आहे आणि होतेच, हे एकमेकाशी सगळ्या ह्या गोष्टी निगडित आहे। त्याच्यानंतर आहे आपलं इथं अनाहत चक्र, हृदय चक्र। हृदय चक्र हे इम्बॅलेन्सिंग झालं तर बघा, कोणी कोणी खूप हळवे राहते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत पटकन रिॲक्ट होते, कोणी काही म्हटलं की लवकर रिॲक्ट होणं, कोणत्या कोणत्या गोष्टीवर पटकन म्हणजे मनाला एकदम लावून घेते की नाही बाबा यानं असंच का बरं मला, आणि कोणी कोणी इतके हसत खेळत राहते की ती गोष्ट विसरून जाते, अरे यानं म्हटलं असेल म्हटलं असेल त्या चालतेच आहे। तर हे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व राहते, तर ज्यांचं हृदय चक्र हे ज्यांचं इनबॅलेन्सिंग राहते तो मनानं खूप हळवा राहते, तो पटकन त्याच्या मनाला ती गोष्ट लागते, आणि जेव्हा हे अनहत चक्र आपलं बॅलेन्सिंग होते तेव्हा ह्या गोष्टीचा हळूहळू आपल्या शरीरामध्ये तेवढंसं जाणवत नाही, म्हणजे आपण त्याच्यावर मात करू शकतो, जरी समोर कोणतीही परिस्थिती असेल तरी आपलं हे हृदय चक्र हे एकदम स्थिर राहते। समोर आता जरी क्रिटिकल असेल तरी नाही ते शांत, आपल्या आतूनच तो आवाज देते की नाही बा इथं आपल्याला गडबडून चालणार नाही, इथं आपल्याला काय करायचं आहे स्थिर राहायचं आहे, आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आहे, तर हे आपलं इथं आपलं बॅलेन्सिंग करते। त्याच्यानंतर येते विशुद्धी चक्र। विशुद्धी चक्र हे जेव्हा इनबॅलेन्सिंग होते तेव्हा आपल्याला थायरॉइड गळ्याविषयीचे प्रॉब्लेम हे तयार होते, जसं बोलता बोलता आवाज बसणं किंवा गळ्यामध्ये इथं गाठी टॉन्सिलच्या गाठी येणं थायरॉइड होणं हे सगळं विशुद्धी चक्र आपलं इनबॅलेन्सिंग झालं की तयार होते। त्याच्यानंतर आज्ञा चक्र येते। आज्ञा चक्र मनस्क चक्र आणि सहस्त्रार चक्र हे तिन्ही चक्र एकत्र धरले जाते, कारण तर आज्ञा चक्र जेव्हा इनबॅलेन्सिंग होते तेव्हा माणसाचं मन स्थिर राहत नाही, शांत राहत नाही, त्याला झोप लागत नाही, तो कोणत्याही परिस्थितीत डिप्रेशनमध्ये चालला जाते, हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये ते परिवर्तन चालू होते की नाही मी त्या स्टेजमध्ये तो हळूहळू जाणं चालू होते जेव्हा आज्ञा चक्र त्याचं इनबॅलेन्सिंग होते, म्हणजे मन त्याचं एकाग्र होत नाही लागत नाही। तर अशा वेळेस जेव्हा आपण हा योग प्राणायाम करतो आणि आज्ञा चक्रावर लक्ष द्यायला लावतो तेव्हा हळूहळू आपल्याला झोप, ज्यांना अनिद्रेचा प्रॉब्लेम आहे ना, माझ्या योगामध्ये अशा बऱ्याचशा लेडीज आहेत ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम होते, मानसिक टेन्शन ह्या सगळ्यातून त्या पूर्णपणे बाहेर निघल्या, कारण ते योग साधना कशी आहे की त्याच्यामध्ये आपोआप तुमचं मेडिटेशन पण होऊन जाते, हळूहळू हळूहळू जे आपण भजन लावतो मन लावतो त्याच्यामध्ये आपलं मन पूर्ण एकाग्र होणं चालू होऊन जाते। तर आपलं आज्ञा चक्र हे इनबॅलेन्सिंग होतं। त्याच्यानंतर येते मनस्क आणि सहस्त्रार चक्र। तर सहस्त्रार चक्र हे जे आहे हे फार क्वचित इनबॅलेन्सिंग होते, खूप जास्त जेव्हा ज्यांचं आज्ञा चक्र खूप जास्त एकदम याच्यात चाललं जाते, काम नाही करत किंवा ते खूप जास्त डिप्रेशनमध्ये जाते तेव्हा त्यांचं सहस्त्रार चक्र हे काम नाही। तर बघा तुम्ही इतक्या लोकांमधून बाय चान्स एखादी माणूस पागल दिसते किंवा एखादीच लेडीज असो की जेंट्स असो हे सगळ्यांना लागू आहे, मानवी शरीर हे सगळ्यांना सारखंच असते, तर एखादीच बाय चान्स दिसते की तो पागल झालाय, नाहीतर डिप्रेशनमध्ये गेलेले बहुतेक आपण मेडिटेशन घेऊ काही घेऊ तर ते वापस येऊन जाते की मला बरं वाटत आहे, म्हणजे आपल्या पूर्वस्थितीत येते, काही काही खूप डीपली चालले जाते मग ते पागल होते। तर हे काय होते सहस्त्रार चक्र जेव्हा त्यांचं इनबॅलेन्सिंग होते तेव्हा माणूस हा पागल होते। तर हे फार क्वचित होते रेअर, कारण इथंच ते सगळं आपण जर व्यवस्थित समोर केअर घेऊन जर केलं तर तो माणूस आपल्या पूर्वस्थितीत येऊन जाते। तर हे झाले आपले 8 चक्र पूर्ण। आता त्याच्यानंतर आहे आपल्या शरीरात ज्या योगामध्ये सांगितल्या जाते त्या मुद्रा। तर मुद्रा ह्या जनरली खूप काम करते, ॲक्युप्रेशर पॉईंट ह्या मुद्रा काम करते, पण बहुतेक मुद्रांचं तितकंसं ज्ञान कोणाला राहत नाही, तर जनरली खूप डीपली न जाता ज्या रेग्युलर आपल्या 5 बोटांमध्ये ज्या मुद्रा आहे ज्याने आपल्या शरीरामध्ये परिवर्तन होऊ शकते त्या मुद्रा आहे, ही आहे ध्यान मुद्रा। ध्यान मुद्रा लावल्या जाते मन एकाग्र करण्यासाठी। आपलं ज्या मुलं जे अभ्यास करत आहे ज्यांचं मन एकाग्र होत नाही, अभ्यासात ज्यांचं मन लागत नाही, तर त्यांच्यासाठी लावल्या जाते ही ध्यान मुद्रा। आता हाच बोट जर इथं घेतला आणि अंगठ्याने यांना पूर्णपणे असं टच केला तर ही आहे वायुमुद्रा। वायुमुद्रा लावल्या जाते आपल्या शरीरात जे वात विकार आहे, वायूमुळे जे दुष्परिणाम आपल्या शरीरात होते, तर ही वायुमुद्रा लावल्या जाते त्याच्यासाठी, ज्यांना वात विकार आहे जॉईंट पेन आहे त्याच्यासाठी ही वायुमुद्रा लावल्या जाते।
नंतर आता ही आहे आपली आकाश मुद्रा। आकाश मुद्रा लावल्या जाते ही आपल्या कॅल्शियमचे शरीरात आपल्या कमी आहे, आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या हड्डीची कमजोरी जर असणार तर ही लावल्या जाते आपली आकाश मुद्रा। आता हेच बोट जर असं खाली आणलं आणि अंगठ्याने जर याला पूर्णपणे कव्हर केलं तर ही होती शून्य मुद्रा। शून्य मुद्रा लावल्या जाते कानाच्या प्रॉब्लेमसाठी, कानामध्ये सुसूचा आवाज येणं, कोणाकोणाच्या कानामध्ये सारखा आवाज येत राहते, कोणाच्या कानातनं पळस येते, कधी कधी पाणी सुद्धा गळत राहते, कानठिपत राहते, कोणाकोणाच्या कानाचे पडदे डॅमेज होते आणि कोणाकोणाला अकाली बहिरेपणा येते। जसं एज व्हायच्या आधीच कमी ऐकलेलं येणं चालू होते तर तेव्हाही लावली जाते योगा करताना आकाश मुद्रा। ह्या मुद्रा जेव्हा आपण लावतो तेव्हा ज्या ज्या त्याच्या जशा जशा बीमार आहे त्याच्यानुसार ह्या मुद्रा सांगून आपण त्यांना प्राणायाम करायला लावतो, म्हणजे ह्या मुद्रा सुद्धा त्याच्यात त्याला मदत करते। त्याच्यानंतर येते ही पृथ्वी मुद्रा। पृथ्वी मुद्रा ही वेट गेन करते, म्हणजे वाढवते। तर ज्यांना वेट वाढवायचं असणार त्यांनी ही पृथ्वी मुद्रा लावायची आणि हीच हेच बोट जर आपण पूर्णपणे खाली आणलं तर ही होते सूर्य मुद्रा। सूर्य मुद्रा आपलं वेट लॉस करते, ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी ही सूर्य मुद्रा लावायची। सूर्य म्हणजे गरम, ही आपल्या शरीरात गरमी तयार करते। तर गरमी पण ज्यांना ॲसिडिटीचे प्रॉब्लेम आहे, पित्त आहे, ज्यांच्या शरीरात खूप गरमी आहे तर त्यांनी ही मुद्रा अवॉइड करायची, त्यांनी ही मुद्रा लावायची नसते। त्याच्यानंतर येते ही आपली वरुण मुद्रा, ही लास्ट छोटं गुट। वरुण मुद्रा म्हणजे वरुण म्हणजे पाणी, जल, याच्यात आहे जलतत्व। मागाशी सांगितलं होतं की याच्यात जलतत्व आहे, तर ही आहे वरुण मुद्रा। वरुण मुद्रा लावल्या जाते आपल्या शरीरातलं पाण्याचं जे काही प्रमाण आहे, आपल्या शरीरात 75% पाणी राहते, तर हे जे पाण्याची कमतरता आपल्या शरीरात होते, कोणाला उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होते है ना, कोणाची त्वचा हे इतकी शुष्क राहते की याच्यावर कोरडेपणा दिसून पडते, तर ही कशामुळे येते, जलतत्वाच्या कमतरतेमुळं। तर आपल्या शरीरात जर जलतत्वाची कमी असली तर ही मुद्रा लावायला लावते, म्हणजे वरुण मुद्रा ही आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण बॅलेन्सिंग करते। त्याच्यानंतर आहे ही शक्ती मुद्रा। शक्ती मुद्रा हिला प्राण मुद्रा सुद्धा म्हटल्या जाते। शक्ती म्हणजे आपल्या शरीरात एक प्रकारची शक्ती। आता ज्यांना चालताना धाप लागते, कोणाला कमजोरी आहे आणि कोणी शिड्या चढताना सुद्धा कोणाला धाप लागते, तर अशा वेळेस ही लावल्या जाते शक्ती मुद्रा। आणि शक्ती मुद्रा परत एका वेळेस लावल्या जाते, जसे लॉंग टाइम उपास आहे, रोजा, लोक रोजा करते ना, मुस्लिम लोक रोजा करतो, आपण नवरात्रीचे उपवास करतो, अशा वेळेस आपले उपवास कसे लॉंग टाइम राहते 9 दिवसाचे, अशा वेळेस जर ही मुद्रा लावली तर भूक ही कमी लागते, शक्ती देते ही आपल्या शरीरात, शक्ती प्रदान